लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठा आरक्षण देण्यात आले का या जनहित याचिकेवर आता मुंबई हायकोर्टानं शिंदे सरकारला जाब विचारलाय. या याचिकेवरून आरोपांबाबत राज्य सरकारनं आपली भूमिका येत्या 4 आठवड्यांमध्ये स्पष्ट करावी असे निर्देशही हायकोर्टानं दिलेत. या संदर्भात हायकोर्टानं शिंदे सरकारला नोटीस देखील पाठवली आहे. पण ही नोटीस पाठवण्यामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. त्याचं झालं असं की मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात चांगलाच पेटला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनानं सरकारच्या नाकी न वाणल्या. त्यानंतर सरकारनं यावर तोडगा काढत मराठ्यांना 10% आरक्षण लागू केलं. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आलं होतं. पण मराठा आरक्षणाला 10% स्वतंत्र आरक्षण दिल्यामुळे राज्यातील आरक्षणाची टक्केवारीही 73% झाली, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50% मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पवार यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी आरोप केला की आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारनं 10% मराठा आरक्षण लागू केलं. हे आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी याच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधातील हे 10% मराठा आरक्षण असल्याचंही या याचिकेत म्हटलं गेलं. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टानं शिंदे सरकारला या याचिकेवर उत्तर देण्याची सूचना केली. संबंधित नोटीस सरकारला पाठवण्यात आली आहे. त्यानंतर आता 6 आठवड्यांसाठी ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान 4 आठवड्यात या याचिकेवर सर्व प्रतिवाद्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश देखील हायकोर्टानं दिलेत. त्यामुळे आता हायकोर्टाच्या याचिकेवर शिंदे सरकार काय निर्णय देणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. तरी तुम्हाला काय वाटतं, शिंदे सरकारनं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मराठ्यांना आरक्षण दिले का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.